पलटले नसते तर बहुजनांचे भाग्य पलटवण्यासाठी ज्यांनी बाबासाहेबांना संसदेत पाठवलं असे योगेंद्रनाथ मंडल आणि हा 108 वर्षाचा संघर्ष ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन अविरतपणे संपूर्ण भारतभर या संतगुरु महापुरुषांचे कार्य काय आहेत हे समजवण्याचा ज्यांनी काम केलं ते बाबासाहेबांचे खरे वारसदार आदरणीय बहुजन समाजाचे हृदय सम्राट आदरणीय मान्यवर कांशीराम साहेब यांच्याही कार्याला मी विनम्र अभिवादन करते. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी 3 दिवसाचा विद्यार्थी व्यक्तिमत्व शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच हे जे विद्यार्थी आहेत आज प्रायमरी स्टेजवर असतील, कोणते हायस्कूल स्टेजवर असतील, काही विद्यार्थी ज्युनियर कॉलेज त्याच्यानंतर सिनियर कॉलेज पर्यंत, तर ह्या विद्यार्थी दशेपासून त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल घडवण्यासाठी जे विचार आवश्यक आहेत आणि ते विचार आपल्याला ब्राह्मणी एज्युकेशन सिस्टम मधून मिळत नाही, म्हणून विचार आमच्या मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, त्यांच्या व्यक्तित्व घडवण्यासाठी, एक चांगले नागरिक म्हणून घडवण्यासाठी ही विचारांची पेरणी, म्हणजे ज्या संत गुरु महापुरुषांनी या भारत देशामध्ये बहुजन समाजातील लोकांना झीन दिन अशा अवस्थेमध्ये होते त्यांना मानवतावादी मूल्य जोपासण्यासाठी जे विचार सांगितलेले आहेत ते विचारांची पेरणी करून यांच्या बालमनावर आम्ही जर विचारांची पेरणी केलं तर उद्या हे भारत देशाचे चांगले नागरिक निर्माण होतील आणि भारत देशाचे चांगले नागरिक निर्माण होऊन नीतिमत्ताचे धडे जे आम्हाला शालेय शिक्षणातून अकॅडमिक शिक्षणातून नीतिमत्तेचे धडे मिळत नाही ते धडे अशा प्रबोधनाच्या कार्यक्रमातून दिल्या जातात आणि म्हणून या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. या कार्यक्रमाचा ज्यांनी आयोजन केला ते बहुजन विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व विद्यार्थी आणि आयोजक, खास करून त्यामध्ये बहुजन विद्यार्थी संघाचे आमचे दादा आदरणीय अनिलजी कानेकर, त्यांनी ही जी एक विचाराची पेरणी केलेली आहे आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी या मुलांना ज्या प्रकारे तयार करत आहेत, या देशामध्ये कोणे एकेकाळी जी समतामूलक समाज व्यवस्था होती आणि सगळे गुण्यागोविंदांना आपण राहत होतो, इथं जाती प्रथा नव्हती, तीच व्यवस्था कशी निर्माण होईल या दिशेने विद्यार्थ्यांनी विचार करावा यासाठी ज्यांनी पेरणी केली ते आमचे आदरणीय दादा अनिल कानेकर साहेब. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे दादा, या चळवळीचे माझे बंधू आदरणीय डॉक्टर बी पी कोचे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असणारे डॉक्टर मोतीलालजी कावळे साहेब लखांदूर, त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर आदरणीय बडोले साहेब, आत्ताच त्यांनी आपलं वक्तव्य बोलून गेलेले आहेत ॲडव्होकेट बावणे साहेब, आदरणीय दोनाडकर सर आणि आपला ज्यांनी प्रास्ताविक भाषण केलेलं आहे त्या विद्यार्थी मित्र माझा मुलाप्रमाणे आदरणीय अशोक भजने ज्यांनी सुंदर असा संचालन करत आहेत, गणेशजी ढोरे, पहा आमचे बहुजनांचे आडनाव कसे आहेत, बरं का, बहुजनांचे आडनावही कसे आहेत, ढोरे, डुकरे, कानतोडे, नाकतोडे, घृणास्पद म्हणजे घृणा वाटायला पाहिजे. या देशाची व्यवस्था कशी होती आपण पाहतोय, वर्णव्यवस्था, आणि वर्णव्यवस्थेप्रमाणे नावही आहेत, वर्णव्यवस्थेप्रमाणे आचरणही आहेत आणि वर्णव्यवस्थेप्रमाणेच सण त्योहारही वाटण्यात आलेले आहेत. आपण या देशाची वर्णव्यवस्था पाहतो, त्या वर्णव्यवस्थेमध्ये पहिला वर्ण आहे ब्राह्मण, ब्राह्मणाचा धर्म आहे विद्या अर्जन करणं. दुसरा वर्ण आहे क्षत्रिय, क्षत्रियाचा धर्म आहे अस्त्रशस्त्र चालवणं. तिसरा वर्ण आहे वैश्य, वैश्याचा धर्म आहे व्यापार करणं. चौथा वर्ण आहे
शूद्र आणि शूद्राचा धर्म आहे या तीनही वर्णाची सेवा करणं। या देशामध्ये जी संस्कृती आहे ती कशी आहे, एक संस्कृती म्हणते की आम्ही जे सांगत आहोत त्यावर किंतु परंतु न करता ते जसेच्या तसेच तुम्ही मान्य करा। दुसरी संस्कृती आहे ती म्हणते की मी म्हणतो आम्ही म्हणतो म्हणून नाही, तर तुम्हाला जी नैसर्गिक सत्सद विवेक बुद्धी आहे, जी निसर्गाने तुम्हाला सत्सद विवेक बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीच्या कसोटीवर तुम्ही घासून पहा, तलाकून पहा, आणि त्यानंतर ज्याप्रमाणे सोनार कुठलीही वस्तू पिवळी असली म्हणून तिला सोनं म्हणत नाही, तर तिला अग्नीमध्ये तपवल्या जाते आणि तापल्याच्या नंतर जेव्हा ती सिद्ध होते की हा सोनं आहे, शास्त्रीयरित्या जेव्हा सिद्ध होते हा सोनं आहे, तेव्हाच त्याला सोनं मानल्या जाते। त्याचप्रमाणे दुसरा प्रवाह म्हणतो की मी म्हणतो म्हणून नाही, तर तुम्हाला निसर्गाने सत्सद विवेक बुद्धी विचारशील बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहा आणि सत्य असेल तर मान्य करा, असत्य असेल तर सोडून द्या। पण बहुसंख्य समाज जो आहे, बहुसंख्य समाज अजूनही या गुलामगिरीमध्ये जगत आहे की ठेविले अनंती तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान। जर माझा गरिबीमध्ये जन्म झालेला आहे तर मी कुठल्या तरी जन्मी ते पाप केलेले आहे आणि म्हणून माझा गरिबीमध्ये जन्म झालेला आहे, बस त्याच्यामध्ये बदल करण्याचा तुम्ही विचार करू नका, आपल्या मनामध्ये समाधान ठेवा। पण हे संत गुरु महापुरुष इथं जे तुमच्या डोळ्यासमोर तैलचित्र ठेवलेले आहे हे म्हणतात की तुम्ही आपल्या परिस्थितीला बदलवण्याचा प्रयत्न करा, जिथं आहात तिथंच राहू नका। अत्तदीप भव, स्वयं दीप व्हा, स्वयं प्रकाशित व्हा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका। स्वतःचा उद्धार स्वतः करा, तुमचा उद्धार करणारा कोणी इथं नाही। या प्रकारे या संत गुरु महापुरुषांचे विचार आहे। पण आमच्या बुद्ध्या अशा कुंठित झालेला आहे की या इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनी आणि ब्राह्मणी एज्युकेशन सिस्टमनी आमच्या जी सोच आहे, तर्कसंगत बुद्धी आहे, त्या तर्कसंगत बुद्धीचा नसबंदी करण्यात आलेली आहे। ज्याप्रमाणे संतती नियंत्रणासाठी स्त्री आणि पुरुषांची नसबंदी करण्यात येते, त्याप्रमाणे आमच्या बहुजन समाजातील तेली कुणबी माळी धोबी धनगर सिपर चंबार मांग मेहतर वडार आदिवासी कोरकू भिल्ल या सर्वांची सोच म्हणजे तर्कसंगत बुद्धीची नसबंदी करण्यात आलेली आहे। आम्ही विचार मात्र करत नाही, करतो का आम्ही विचार? आम्ही विचार करत नाही। समजा एखाद्या दिवशी घरून निघताना आम्ही देवाच्या समोर अगरबत्ती लावून आरती म्हटलं नसेल आणि जर आम्ही घराच्या बाहेर पडालो आणि घराच्या बाहेर निघताना घाईघाईत निघताना जर आम्ही खाली पाहून चालत नाही, आम्हाला ठेच लागली, तर पटकन आमच्या मनामध्ये येते अरे आज मी भगवंता देवाच्या जवळ अगरबत्ती लावली नाही म्हणून मला ठेच लागली। पण असा विचार येतो का की मी खाली पाहून चालत नव्हतो म्हणून मला ठेच लागली, येतो का असा विचार आमच्या मनात? अशा प्रकारे आमच्या मानसिकतेची नसबंदी झालेली आहे, आमच्या सोचची आमच्या बुद्धीची नसबंदी झालेली आहे। आणि त्याप्रमाणे मी सांगितलं की चार वर्ण आहेत, चार वर्णाचे त्योहारही आहेत। पहिला वर्ण आहे बरं ब्राह्मण, ब्राह्मणाचा त्योहार आहे रक्षाबंधन, राखी रक्षाबंधन, हा रक्षाबंधन तेव्हा ब्राह्मणांचा आहे आणि त्यांनी कारण ते मुठभर बाहेरून आलेले लोक, अल्पसंख्येने आलेले लोक, 3.5% लोक, 3.5% लोकांना जर इथल्या बहुसंख्य समाजावर राज करायचं आहे तर त्यांना काही ना काही युक्ती चालवावं लागेल आणि ती युक्ती चालवण्यासाठी स्वतःच्या स्वरक्षणासाठी त्यांनी आम्हाला बंधक केलं, आम्हाला बंधन बांधलं आणि तो सूत्र बांधून काय म्हणतो आपण पाहतोय। रक्षाबंधनाच्या दिवशी बऱ्याच आमच्या ओबीसी समाजांकडे एक पंडा यायचा, प्रत्येक गावी एक पंडित असायचा, तो येतो आणि म्हणतो ऐन बंदो बलिराजा दान विंद्रम महाबली त्वेन तम बंदे ह माचल माचल माचल। याचा अर्थ तुम्हाला समजला का? संस्कृत मध्ये तो म्हणतो, तो काय म्हणतो बळीराजा, तर तुम्हाला समजला असेल ना की जो दानवीसूर महाबळी होता बळीराजा,
त्या बलिराजाला तुमच्या दानवीर महाबळीराजाला ज्याप्रमाणे मी बंधक बनवलेला आहे त्याचप्रमाणे आता मी तुम्हालाही बंधक बनवत आहे. तुम्ही हलू नका हलू नका हलू नका, म्हणजे तुम्ही आहात तसेच राहा, परिस्थितीला बदलवण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला काही समजत नाही, संस्कृत आम्ही शिकलेले नाही. दुसरा वर्ण आहे क्षत्रिय. क्षत्रियांचा त्यौहार आहे, क्षत्रियांचा त्यौहार आहे दसहरा, म्हणजे दसरा. दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्राची पूजा करतात ना आता आपल्याकडे, करतात की नाही? आमचेही बहुजन बांधव तेली कुंभी माडी धोबी धनगर शिपरच्या पार मांग मेहतर हेही लोक आपल्या घरी नागर असेल, नागराचा फार असेल, विळा असेल, कोयता असेल, जे काही आमच्या घरी म्हणजे लोह्याचे धातू असतील त्यांची आपण पूजा करतो, करतो ना त्यांची आपण पूजा करतो. अस्त्र शस्त्र तर नाहीत आपल्याकडे, तेल्या कुंभ्याला अस्त्र शस्त्र चालवण्याचा अधिकार होता का? नव्हता. समजा तेल्या कुंभ्याला अस्त्र शस्त्र चालवण्याचा अधिकार राहिला असता तर या देशाला लुटण्याचा काम बाहेरच्या लोकांनी केलं नसतं, जगातल्या लोकांनी केलं नसतं, आमच्या देशाला लुटून नेलं नसतं. पण या धूर्त लोकांनी, 3.5% लोकांनी, या धूर्त लोकांनी आपल्या कपटनीतीने आम्हाला बांधून ठेवलेलं आहे त्यांच्या तेव्हार. आणि त्यानंतर ते दसहरा साजरा करतात. 10 शिराचा रावण म्हणतात. 10 तोंडाचा कोणी व्यक्ती जन्माला येऊ शकतो का? येऊ शकतो का? तुम्ही विज्ञान शिकता ना? शिकता की नाही विज्ञान? डॉक्टर साहेब सुद्धा इथं बसलेले आहेत. त्या काळी तर असे सायन्सनं प्रगती केलेलीच नव्हती. बुद्धानंतरच सायन्स जन्माला आले, कारण बुद्ध सुपर सायंटिस्ट, सायन्सचा शोध नंतर लागला. मग त्या काळी असा कोणी सायंटिस्ट नव्हता. मग 10 शिराचा माणूस जन्माला कसा आला हो? आणि त्याची आई जिवंत तरी राहिली असेल का? आज बघा तुम्ही की सायन्सने एवढी प्रगती केलेली आहे. जर जुडे मुलं जन्माला आले आणि एकाला एक असे जोडलेले असले तर त्याच्यासाठी ऑपरेशन करावं लागते आणि तेही सक्सेस होत नाही. हा कुठून सक्सेस राय झाला? तर याच्याही मागे बंधूनो इतिहास आहे, लक्षात ठेवा. पण हा इतिहास आम्हाला शिकायला मिळाला नाही. आम्हाला शाळा कॉलेजमधून हा इतिहास शिकायला मिळाला नाही. आणि हा खरा इतिहास या अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमातूनच दिल्या जातं. पण ते घेण्याचीही क्षमता आपल्यामध्ये हवी, आपल्यामध्ये ते स्वीकारण्याची, सत्य स्वीकारण्यासाठी सत्याच्या दिशेने चालण्याची आपली क्षमता असायला पाहिजे. त्याप्रमाणे आणि आम्ही, आमचा जो राजा होता बृहद्रथ मौर्य, त्या बृहद्रथ मौर्याला मारल्या जाते पुष्यमित्र सुंगाच्या द्वारे, आणि आम्हीही पाहायला जातो. 10 जनपदाचा राजा असणाऱ्या त्या राजाला मारला जाते, आमच्या माथी काहीतरी भाकड कथा नेमल्या जाते आणि आम्हीही पाहायला जातो. आणि आपल्याच पूर्वजाची हत्या करताना आपण पाहतो आहे. आणि म्हणून आजही शेतकरी कास्तकार आत्महत्या करते आहे, हे त्याचेच दुष्परिणाम आहे. तिसरा वर्ण आहे वैश्य. त्याची आहे दिवाळी, कारण त्याच्याजवळ पैसा येतो ना, त्याच्याजवळ पैसा येतो म्हणून त्याची दिवाळी. आणि बहुजनांचे दिवाळे, बहुजनांचे दिवाळे. आणि दिवाळी कोणाची आहे? वैश्याची. ज्यांचे रोजगार आहेत मोठमोठे, आमचं काय आहे? लक्ष्मी कोण निर्माण करतो? लक्ष्मीचा चित्र कोण बनवतो? लक्ष्मीची मूर्ती कोण बनवतो? कुंभार. कुंभाराला पाहिला का? त्याच्या धोतराला 10 तिकडं लागलेले असतात. मग लक्ष्मीला निर्माण करणारा तो तर धनधान्याने पूर्ण परिपूर्ण असायला पाहिजे, असतो का तो? आम्ही पूजा करतो लक्ष्मी मातेची, पण लक्ष्मीचा वाहन कोण आहे हे आम्हाला माहिती नाही. कोण आहे लक्ष्मीचा वाहन? कोण आहे रे बाबा लक्ष्मीचा वाहन? लक्ष्मी माता कोणावर बसून येते माहित आहे का तुम्हाला? घुबडावर. कशावर? कमरावर. उल्लू घुबडावर बसून येते लक्ष्मी माता. आता मला हे सांगा, असे म्हणतात की ह्या घुबडाला उजेडात काही दिसत नाही, उजेडात घुबडाला दिसत नाही, आणि आम्ही लक्ष्मी पूजनच्या दिवशी मारे लख प्रकाश करतो. लक्ष्मी येत असेल का आपल्या घरी? मग लक्ष्मीची पूजा करणारा देश आज दारिद्र्यात आहे, कर्जात आहे. सरस्वतीची पूजा करणारा देश आज कित्येक लोक अजूनही अनपढ गवार आहेत की नाही? कोणी ठेवलं हो असं? मग तिसरा व चौथा वर्ण येतो. चौथा वर्ण शूद्र. शूद्राचा कोणसा त्यौहार आहे? बुरानमानो हा शूद्राच्या वाट्याला. आणि हा त्यौहार कसा असतो? अगदी गलिच्छ असतो की नाही? सगळ्यात तुच्छ, सगळ्यात गलिच्छ कुठला त्यौहार असेल तर तो होळीचा पर्व आहे जो आज आहे. आणि तो कोणाच्या वाटेला आला?
तो बहुजनांच्या शूद्रांच्या वाट्याला आला, तेली कुणबी माळी धोबी धनगर सिपर चमार माग मेतर यांच्या वाट्याला आलेला आहे। कारण दलित स्वामी म्हटला ना, वर्णवादी व्यवस्थेप्रमाणे त्यांच्या वाट्याला जे आले ते चांगले चांगले, त्यांच्या वाट्याला वाईट होते ते आमच्या वाट्याला। नावही पहा, आधी आमच्या पूर्वजाचे नाव डुकऱ्या टोपल्या तरासनबाई सीतारणबाई होते की नाही, तुमच्या आजीचे वगैरे नाव बामणाच्या बायांचे असे नाव होते का, म्हणजे तुच्छ खाणेरडे ते आमचे। आडनावही पाहना, कुत्तर मारे डुकरे पोटभरे आंबील डुके, म्हणजे आंबलीसाठी ढुकत होते का आमचे बहुजन समाजाचे लोक। हे हसण्यासाठी नाही बेटा, हे तुम्हाला समजण्यासाठी आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी आहे। कारण 65% आज तरुण या देशाचा चालक आहे, आणि हा चालक असणारा आज बेरोजगार झालेला आहे। हा होळीचा पर्व आहे काय, या धूर्त ब्राह्मणांनी बाहेरच्या आलेल्या लोकांनी, जो अनार्य राजा होता त्याची पत्नी दीप्ती, तिला दोन मुलं एक मुलगी होती, हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप नावाची दोन मुलं आणि होलिका नावाची एक मुलगी होती। या धूर्त ब्राह्मणांनी त्यांची जमीन हस्तगत केली होती, त्यांच्यापासून आपली जमीन सोडवली आणि सगळ्या बहुजनांना वाटण्याचं काम केलं, बहुजनांशी गुणा गोविंदाने राहण्याचं काम केलं। तर हिरण्यक्षांनी जेव्हा हे केलं तर त्या हिरण्यक्षाची हत्या करण्यात आली, आणि त्याच्यानंतर त्याची हत्या केल्याच्या नंतर त्याचा भाऊ जो होता हिरण्यकश्यप, त्याला एक मुलगा होता भक्त प्रल्हाद, त्याला नंतर भक्त प्रल्हाद म्हणतात, त्या मुलाचं नाव होता प्रल्हाद। त्या प्रल्हादाला काय केलं की नारद मुनीला पाठवलं, आणि नारद मुनीला म्हणे की त्या हिरण्यकश्यपाचा जो मुलगा आहे प्रल्हाद, त्या प्रल्हादाला तुम्ही वाईट व्यसनाच्या नादी लावा, त्याला चोरी करण्याच्या नादी लावलं, त्याला व्यभिचार करण्याच्या नादी लावलं, त्याला नसापता करण्याच्या नादी लावलं। हा जो हिरण्यकश्यप राजा होता हा अत्यंत न्यायप्रिय होता आणि अत्यंत चांगला राजा होता, त्याला हे मान्य झालं नाही। मग माझा मुलगा जरी असला आणि माझ्या मुलाने जर गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्याची सजा त्या माझ्या पोरगा का असोना त्याला मिळायलाच पाहिजे। जर मी माझ्या रयतेला सजा देत आहे गुन्ह्याची, आपल्या पोटच्या पोरालाही सजा देईल, एवढा न्यायप्रिय राजा हा हिरण्यकश्यप राजा होता हिरण्यकश्यप। आणि जेव्हा हिरण्यकश्यप राजांनी आपल्या मुलाला घराच्या बाहेर काढलं तर त्याची बहीण होती होलिका, त्याची बहीण होती होलिका, आणि त्या होलिकेला म्हणजे बहिणीला भावापेक्षा भाच्यावर जास्त प्रेम असते, असते की नाही, तिला वाटत होतं की कश हा घराच्या बाहेर निघाला, हा काय खात असेल काय घेत असेल, रोज ती त्याला घरून पोळी भाजी डब्बा नेऊन द्यायची। असंच मग तिचा लग्न जुळला आणि तिचा विवाह जुळला। तिचा विवाह फाग महिन्याच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तिचा लग्न होणार होता। ही सुद्धा उपासिका असल्यामुळे पौर्णिमेच्या अष्टशील तिचा उपोसत होता, दुसऱ्या दिवशी तिचा लग्न होता। तिला वाटलं की आज शेवटचा टिफिन मी आपल्या भाच्याला नेऊन देते, म्हणून पौर्णिमेच्या आज फाग पौर्णिमा आहे ना, फाग पौर्णिमेच्या रात्री बघा किती उजेड असते चंद्राचा, फार उजेड असते, एक सुई जरी पडली तर त्या प्रकाशात आपण शोधून पाहू शकतो, असा लख प्रकाश असतो पौर्णिमेच्या। आणि या पौर्णिमेच्या प्रकाशात माझ्यासारखी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून ती जेव्हा होलिका आपल्या भाच्याला डब्बा द्यायला रात्रीच्या वेळी निघाली, तर हे काही धूर्त लोक एका चौकामध्ये बसलेले होते, नसापता करून बसलेले होते, त्यांच्यासोबत प्रल्हादही बसलेला होता। आणि त्यांनी दुरून जेव्हा पाहिलं त्यांना वाटलं की लांब लांब केसाची उंच पुरी अशी सडपाटर पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये ही कोण परी येत आहे। ते दारू पिऊन होते ते उन्मत्त झाले, आणि उन्मत्त झाल्याच्या नंतर जशी होलिका जवळ जाते आपल्या भाच्याला डब्बा द्यायला, ती रडत रडत त्याला समजावत असते, तसाच ते पाहतात हे उन्मत्त होतात दारू पिऊन राहणारे लोक, आणि तिच्यावर बलात्कार करतात। तिच्या भाच्याच्या समोर म्हणजे प्रल्हादाच्या समोर होलिकेवरती बलात्कार करतात, आणि बलात्कार केल्याच्या नंतर तिला अग्नीमध्ये पेटवतात। जेव्हा तिला अग्नीमध्ये पेटवतात तर आजूबाजूच्या लाकडा आणतात, कोणाच्या घरचे काही असेल असे चोरी करून आणतात। आजही तशीच प्रथा आहे लक्षात ठेवा, जेव्हा होळी पेटवतात कोणाच्या घरचे लाकडं चोरतात, कोणाच्या घरच्या जर गाळा असेल त्या गाळ्याला उभाऱ्या असतील त्या उभाऱ्या तोडून आणतात ते लावतात, कोणाच्या घरी
शेतकरी मोरे असतील ते मोरे आणतात पेलवतात, कोणाच्या शेतामध्ये चना पेरलेला असेल तो चना चोरायला जातात। ही प्रथा कोणी पाडलं? मूळच्या भारतीयाची ही प्रथा नव्हती, ह्या धूर्त आर्य ब्राह्मण बाहेरून आले आणि त्यांनी ही प्रथा पाडलेली आहे। मग ते होलिकेला म्हणजे त्या होलिकेला ते लाकडं आणतात, त्याच्यामध्ये जाळतात आणि प्रल्हादाला म्हणतात, बघ तू जर सांगितला तर तुलाही या चितेवरती आम्ही जाळून टाकू, आणि म्हणून तू आता आमचा होऊन राहा। भक्त प्रल्हाद त्यांचा होऊन राहते आणि आमच्या समोर अशी आख्यायिका अशी कहाणी पेश होते की म्हणे अग्निकुंडामध्ये जेव्हा भक्त प्रल्हादाला जाळायला गेले तर भक्त प्रल्हाद नारायण नारायण राम 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 करत राहिला तर अग्निमध्येही तो जळला नाही। आणि आम्ही ही बिंडोक लोक, आम्ही बहुजन समाजाचे बिंडोक लोक, यांच्या धूर्त ब्राह्मणी कपटाच्या काव्यनीतीला आम्ही बळी पडतो आणि या काव्यबाजाला बळी पडून आम्हालाही खोटं सत्तेच वाटते। अग्नीचा धर्म आहे जाळणं, त्या अग्निजवळ जो कोणी गेला तो जळेलच, बरोबर आहे की नाही? पण हे म्हणतात रामाचं नाव घेतला तर भक्त प्रल्हाद अशी त्याची भक्ती होती म्हणे की अग्निमध्येही तो जळाला नाही। जरा करून पहा बरं आता प्रयोग, प्रॅक्टिकल लावा अग्नि, आणा इथं लाकडं आणि लावा अग्नि, एखाद्याला भक्ती करणाऱ्याला म्हणा बस तिथं आणि कर राम 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 नारायण नारायण नारायण, जळतं की नाही? प्रॅक्टिकल करायचं ना हो, आम्ही सायन्सला मानतो, आम्ही प्रॅक्टिकल करणं शिकायला पाहिजे, नाहीतर एक तर सायन्स शिकणंही सोडून द्यायला पाहिजे। जर आम्ही सायन्स शिकतो आहे, सायन्सवर आमचा विश्वास आहे, तर प्रॅक्टिकल गोष्टीवर विश्वास करा, नाहीतर सायन्स शिकणं सोडून द्या। तर बंधूनो याप्रमाणे आमच्या तुमच्या माझ्या बहिणीची त्यांनी म्हणजे हत्या केली आणि हत्या करून हा होळीचा दिवस साजरा केला। दुसऱ्या दिवशी तिची बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यातून वरात आली, तिचा पती वरात घेऊन येतो आणि तेव्हा जेव्हा त्याला माहीत होते की अशा प्रकारची इथं घटना झालेली आहे, मी जिच्या आजीला आपली पत्नी बनवणार होती होलिकेला, तिच्या याप्रमाणे आता इथं हत्या झालेली आहे आणि तिला इथं जाळण्यात आलेलं आहे, ती राख असते हा जातो आणि तिथं जसा पडतो बिचारा तर तशीच ती राख उडते आणि त्याला धुळवड म्हणून साजरी करतात। कसे सण मारले हो आमच्या बहुजनांच्या माती, जेवढे काही सण आहेत या देशामध्ये जेवढे सण बहुजन समाज साजरा करतो ना, मग दिवाळी असो राखी असो होळी असो कुठलेही सण, हे सण म्हणजे बहुजन समाजातील तेली कुणबी माळी धोबी धनगर सिफर चमार मांग मेहतर या त्या कोण्या ना कोण्या एखाद्या म्हणजे पूर्वजाची हत्या म्हणजे हे सण म्हणून आमच्या माथी मारलेला आहे। आणि आम्हीही बहुजन समाजातील लोक आपल्या गुलामगिरीला आयस म्हणून साजरे करत आहोत आणि म्हणते आपल्या घरी येतात आपले मित्र दोस्त येतात, तुमच्या बहिणीला गुलाल लावतात नुसतं असं आणि बुरानं मान, हा व्यभिचार नाही का? हा व्यभिचार नाही आणि हा व्यभिचार करण्याची पद्धत या बाहेरून आलेल्या धूर्त ब्राह्मणी लावला। अरे 85% बहुजन समाजानो मी तुम्हाला म्हणते की तुम्ही 36 कोटी पुजताना 36 कोटीच्या दुप्पट पूजा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही बंधूनो, पण कमीत कमी अरे आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी तरी जागृत राहा ना, त्यांना का अशा नशेपतेच्या हरी जाऊ देता? आज आमचा तरुण समाज होळीच्या दिवशी धुडवडच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी आजही काळे काळे चेहरे करतो, त्याही वेळेस ब्राह्मणांनी या धूर्त ब्राह्मणांनी आमच्या राजाला मारलं, आमच्या राजाच्या बहिणीला म्हणजे जी सुरवीर होती तिला मारून टाकलं आणि आमच्या अंगावर शेण फेकलं, आमच्या अंगावर माटी फेकलं, चिकल फेकलं आणि आजही त्याचप्रमाणे चिकल फेकत आहे हा बहुजन समाज। काय आपल्या गुलामगिरीला एन्जॉय करता हो? आमच्या संत महापुरुषांनी नेहमी आम्हाला जागृत करण्याचं काम केलं, संत तुकारामांनी जागृत करण्याचं काम केलं, संत तुकारामाला सुद्धा मारलं आणि तोही दिवस होता धुलिवंदनाचा, संत तुकारामाची हत्या केला या ब्राह्मणाने तो दिवस होता धुलिवंदनाचा, लक्षात ठेवा। मग तुम्हाला करायचं आहे जर धुलिवंदन साजरी तर करा, माझं काही म्हणणं नाही, माझं एवढंच आहे की आमचे संत गुरु महापुरुष म्हणतात जे जे आपणासी ठावे ते इतरा सांगावे आणि शहाणे करावे सकल जना। आजही हे धूर्त ब्राह्मण आमच्याच मधल्या कोणी भाऊ बंधाला मग आमचे अवसरे असोत या आमचे नाना भाऊ पटोले असोत यांना आपले भक्त प्रल्हाद बनवून टाकतात आणि साऱ्या बहुजनांना म्हणतात लावा फासू, कास्तकारांना लावा फासी,
तुमचे भूमी अधिग्रहण कायदे आम्ही आपल्या मनाप्रमाणे चालू फक्त यायचे गोष्टी ना निघते कारण आम्ही जागृत नाही। म्हणून बांधवांनो हे कार्यक्रम बहुजन समाजातील तरुणांना जागृत करण्याचा आहे। बहुजन समाजातील तरुण जर जागृत झाला तर इथला 3.5% ब्राह्मण इथून त्याला पडती भूई कमी पडणार आहे। म्हणून आता सगळ्यांनाच पाहून झालं, आता आपलं कसं चांगलं होईल याकडे लक्ष द्या। आपला जो शिक्षणाचा आरक्षण आहे तो आपल्याला कसा मिळेल, काकासाहेब कालेरकर आयोगाला कसं रद्द करण्यात आला आणि मग त्याच्यानंतर मंडल आयोगाची काय स्थिती झालेली आहे। फक्त हिंदू हा ना शब्दाचा उच्चारण करतात, त्यांना विचारा ना जे ब्राह्मण आहेत ते स्वतःला हिंदू समजत आहेत का? जर ते स्वतःला हिंदू समजत असतील मी त्यांची गुलामी करायला तयार आहे। ब्राह्मण जर स्वतःला हिंदू समजत असेल मी आपला धर्म परिवर्तित करून हिंदू बनायला तयार आहे। विचारा त्यांनी हिंदू लिहिला का स्वतःला? फक्त तेल्या कुंड्या माळ्या झगायला हिंदू म्हणायचं। हीन दीन दूर तू दूर राहा म्हणते, शिक्षणापासून दूर राहा, तू सगळ्या राजकीय व्यवस्थेपासून दूर राहा, तू चांगल्या गोष्टीपासून दूर राहा, पण मी तुझ्या डोक्यावर बसून राज्य करतो। म्हणून बंधूनो जागृत व्हा या कार्यक्रमातून आणि आपले मूळचे आपण जे सोन्याची चिडिया होती असा देश स्थापन करण्यासाठी त्या कार्याला लागा। एवढंच मी आजच्या निमित्तानं सांगते, होळी हा तेव्हार आमचा नाही, आमच्या बहुजनांची आमच्या बहुजन समाजाच्या महानायकांची महापुरुषांची हत्या म्हणजे तेव्हार, आजचे तेव्हार। तर हे आपल्या महापुरुषांची आपल्या पूर्वजांची